केलेले त्याच्या संदर्भामध्ये काही आक्षेप सन्मान्य माजी आमदारांनी नोंदवले होते आणि त्या संदर्भामध्ये मी सांगितलं होतं की नैतिकदृष्ट्या त्यांच्यापेक्षा 4 पटीने कामं मी या मतदारसंघात करतोय आणि जर त्यांच्यापेक्षा 4 पट कामं मी जर केली नाही तर मी पुढची निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारे मी घोषणा 2-3 कार्यक्रमामध्ये केली होती आणि जर ती जर कामं करू शकलो नाही तर मी त्यांना पाठिंबा देईल अशा प्रकारची घोषणा मी केली होती. परंतु त्यांनी आक्षेप घेत असताना समोरासमोर चर्चा करण्याची मी तयारी दाखवली होती. त्यांनी आक्षेप घेताना त्यांची यादी प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. त्यांनी आता मी जे आव्हान केलं होते स्वीकारलेलं आहे त्यामुळे तालुक्याच्या दृष्टीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल याचा मला आनंद आहे. त्यांनी माझं जे आव्हान आहे ते स्वीकारलं याचा मला आनंद आहे. त्याबद्दल